वावर बोल होत हे बघा तुम्ही याचा एकदम गोळा बनतोय इतकं ओलं वावर होत. अशा पद्धतीने मी रोटा मारला तर माझा रोटा पॅक पण नाही झाला, अजिबात पाती पॅक नाही झाली. तुम्हाला मी दाखवतो अजिबात पॅक नाही झाला, बघा तुम्ही रोटा पॅक सुद्धा नाही झाला असं मारल्यामुळं माझा रोटा बसलाय. नमस्कार मित्रांनो, वेदांत हरवणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हे आपलं स्वराज ट्रॅक्टर आहे, या ऊसाचं वावर होतं. मित्रांनो, इथं मी रोटा मारायला आलो होतो पण माझा रोटा चालत नव्हता कारण की वावर ओलं होतं. हे बघा तुम्ही याचा एकदम गोळा बनतोय इतकं ओलं वावर होतं एकदम चिक्क, आणि त्याच्यामुळं रोटा आपला पॅक होत होता. आपल्याकडं जा धावलेल्यांचा रोटा आहे, तुम्हाला मी दाखवतो कंपनीचा रोट आहे आपल्याकडे, पाहू शकता तुम्ही हा. आणि हे वावर आपण काय केलं, या साऱ्या पाहा तुम्ही, अशा साऱ्या होत्या, सरळ साऱ्या होत्या अशा इथून तिथून इकडं तर त्या उसाच्या कोपऱ्यापर्यंत साऱ्या होत्या. हे पा मी काय केलं, असं तिरपा धरलं डायरेक्ट, तो कोपरा हा कोपरा असं तिरपा रोटा मारलाय, तो रोटा एकदम मस्त जमलाय बरं मित्रांनो. असं तरी एक एक सरी धरून मारावा लागत होता, असा आडवा एकदम भारी झालाय. आणि पाश तुम्ही एकदाच मारले सगळे कन्नड बिन्नड हवार सगळं हवार झालंय. अजून एकदा जर सेकंडला जर रोटा मारला तर लगेच पेरायला वावर होईल. अशा पद्धतीने मी रोटा मारला तर माझा रोटा पॅक पण नाही झाला, अजिबात पाती पॅक नाही झाली. तुम्हाला मी दाखवतो अजिबात पॅक नाही झाला, बघा तुम्ही रोटा पॅक सुद्धा नाही झाला असं मारल्यामुळं माझा रोटा बसलाय. मला सोपं गेलं असं मारायला, पण तिरपं मारल्यामुळे रोटा पॅक नाही झाला, काही नाही झालं. तसं पॅक झाल्यावर काढायला खूप त्रास होत होता, आणि माझ्या ट्रॅक्टरला एक मल्टी स्पीड पीटी आहे इकॉनॉमिक, त्यामुळे काय होतंय रोटा काढावा पण नाही लागत, मोकळा पटकन होतो. बघा तुम्ही एकदम भारी पद्धतीने रोटा मारला गेला. जर तुम्हाला अशी अडचणीत असली, रोटा आपला पॅक होत असला तर असा मारला तरी जमतंय. तुम्हाला मी दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि आडवा रोटा असं तिरपा रोटा जर मारला तर आपला रोटा पॅक पण होत नाही. हा माझा रोटा आहे, हा पॅक होत होता पण नाही झाला पॅक. हा तिरपा मारला तर खूपच छान मध्ये बसतंय आणि वावर पण उरकते. अशी एक एक सरी मारण्यापेक्षा 4-4 फूट तिरप्यात 6 फूट रान चालते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा.